नमस्कार, मराठी वाहिनीमध्ये आपले स्वागत आहे आणि आजच्या प्रमुख घडामोडी. सॅनिटरी नॅपकिनवर जीएसटी नाही, राज्य सरकारचे आश्वासन. महिला बचत गटाच्या सॅनिटरी नॅपकिनवर जीएसटी लागणार नाही असं आश्वासन राज्य सरकारने दिलं आहे. महिलांसाठी आवश्यक असलेल्या सॅनिटरी नॅपकिनवर जीएसटी लावल्याने लातूरमधील विचारधारा ग्रामीण विकास संस्थेच्या छाया काकडे यांच्या नेतृत्वात मागील 6 दिवसापासून मुंबईच्या आझाद मैदानावर हे आंदोलन सुरू होतं. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आझाद मैदानावर जाऊन आंदोलक महिलांची भेट घेतली. महिला बचत गटाच्या सॅनिटरी नॅपकिनवर जीएसटी लागणार नाही असं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेतलं गेलं. पुन्हा सायबरला भारत ही टार्गेट. आता पेटीआरएमस्वेअर व्हायरसने जगभरातील देशांना टार्गेट केलं आहे. यात भारत आणि युरोपचाही समावेश आहे. मंगळवारी युके, रशिया, फ्रान्स, स्पेनमध्ये या व्हायरसनं ग्राहक, माल वाहतूक, हवाई वाहतूक सेवा, तेल कंपन्यांवर हल्ला केला. भारताला या हल्ल्याची झळ बसली आहे. या JNPT वर हल्ला करण्यात आला, यामुळे सध्या येथील कामकाज थांबवण्यात आलं आहे. हा व्हायरस पीटा नावाच्या जुना रॅन्समवेअरचा ऍडव्हान्स व्हर्जन असल्याचं म्हटलं जात आहे. पेट्याने 20 प्रसिद्ध कंपन्यांमधील कम्प्युटर हॅक केले आणि कम्प्युटर अनलॉक करण्याच्या मोबदल्यात $300 मागणी केली होती. यात युके आणि रशियातील ऑइल अँड गॅस, ऊर्जा आणि हवाई वाहतूक सेवेतील संबंधित भारतीय सहाय्य कंपन्यांनाही टार्गेट करण्यात आले होते. रॅन्समवेअर सारख्या हल्ल्याच्या माध्यमातून पैसा मिळवण्याचा मार्ग सोपा असल्याने आता आधुनिक तंत्रज्ञानाला हल्लेखोर आपले शस्त्र बनवून अशा पद्धतीनं त्याचा गैरवापर करत आहे. मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील दोषी मुस्तफा डोसाचा मृत्यू. मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी ठरण्यात आलेला मुस्तफा डोसाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. छातीत दुखत असल्याच्या कारणामुळे मंगळवारी रात्री उशिरा त्याला JJ हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. अतितणावामुळे डोसाला हा त्रास होत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. नंतर हृदयविकाराच्या झटक्यानं मुस्तफा डोसाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. दरम्यान मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी ठरवण्यात आलेले मुस्तफा डोसा व फिरोज खान यांना याच प्रकरणी फाशी चढवण्यात आलेल्या याकूब मेनन प्रमाणेच फाशीची शिक्षा ठोठावावी अशी मागणी मंगळवारी CBI ने विशेष न्यायालयात केली होती. तर या होत्या आजच्या घडामोडी आणि इतर अशाच घडामोडींसाठी बघत राहा मराठी.webdunia.com.